राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड खूप काही घडलं होतं. सुनील तटकरे काय गौप्यस्फोट करणार? पडद्याआड बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या होत्या. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचा याची सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुनील तटकरेंना अपात्र करण्यासंदर्भात पत्र देखील लिहिलंय. सुनील तटकरे यांची महिलांविरोधी भूमिका असल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप आहे. अजित पवार गटानेही शरद पवार गटाच्या खासदारांना अपात्र करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. पण या याचिकेतून अजित पवार गटाने खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि खासदार शरद पवार यांची नावे वगळली आहेत. यावरून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या तीन खासदारांची नावे वगळण्याची अजित पवार गटाची नवीन खेळी आहे का असा प्रश्नही अनेकांना पडलेला असतानाच आता अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी अजून एक मोठा धक्का दिलाय. व्हीप बजावण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडद्याआड खूप काही घडलंय असा गौप्यस्फोटच त्यांनी केलाय. एक असा की सुप्रिया सुळेंचं कालचं मी स्टेटमेंट त्या ठिकाणी पाहिलं, हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारवरती अविश्वासाचा ठराव जो आला तो लोकसभेमध्ये त्या दिवशी चर्चेला त्या ठिकाणी होता. खरं तर मी आज साऱ्याच काही गोष्टी उघड करणार नाही, परंतु व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या होत्या त्या मलाही ज्ञात आहेत. कदाचित जयंतराव पाटलांना आपल्यापैकी कोणी संपर्क केला आणि जयंतरावांनी त्याच्याबद्दलचं विश्लेषण केलं तर ठीक राहील, नाहीतर काळाच्या ओघामध्ये मी सुद्धा त्या ठिकाणी मी बोलेन. दुसऱ्या दिवशी जे ज्यावेळेला चर्चा सुरू झाली ती अविश्वास प्रस्तावाच्या वरती त्या ठिकाणी होती. आणि आपण जर काय पाहिलं असेल, कारण इथे दिल्लीतील आमचे सर्व वाहिन्यांचे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यावेळेला अविश्वासाच्या ठरावरती मतदानाची वेळ आली त्यावेळेला काँग्रेसच्या नादांनी ज्यांनी त्यावेळेला बहिर्गमन केलं त्यामुळे प्रत्यक्षात मतदानाची वेळ त्यावेळेला आली नाही. एक स्वच्छ आहे की एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो असल्यामुळेच सरकारच्या विरोधामध्ये ज्यावेळेला अविश्वासाचा प्रस्ताव येतो त्यावेळेला सरकारच्या बाजूने आम्ही असल्यामुळे सरकारच्या बाजूनेच मतदान त्या ठिकाणी केलं असतं या दुमत नाही. निर्भया प्रकरण झालं आणि मनमोहन सिंगांच्या सरकारवरती जर का अविश्वासाचा ठराव त्यावेळेला आला असता किंवा आला होता त्यावेळेला सरकार पक्षामध्ये असणाऱ्या खासदारांनी कोणाच्या बाजूने मग मतदान केलं असतं. त्याच्यामुळे केवळ टीका करण्यासाठी एखाद्या गोष्टी जाणीवपूर्वक बोलल्या त्या ठिकाणी जातात. दुसरं प्रामुख्याने काल सुप्रिया सुळे त्या ठिकाणी म्हणाल्या की महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या वेळेला मी उपस्थित नव्हतो, मतदान केलं नाही. खरं आहे, माननीय पंतप्रधान महोदयांचं भाषण मी पूर्णपणाने ऐकलं आणि मी वारंवार नेहमीच पत्रकार परिषदेमध्ये मी विषद केलं की गणपतीचा तो पहिला दिवस होता म्हणून मला जाणं आवश्यक होतं. आपणही बघू शकता की 542 लोकसभेचे सदस्य आहेत पण मतदानामध्ये भाग झालेल्या सदस्यांची संख्या 480 होती, त्यामुळे उरलेले सगळे हे महिला विरोधी आहेत असं म्हणणं सातत्यानं हे चूक आहे. आणि स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यावरती ज्यावेळेला आरोप केले जातात त्यावेळेलाही अशी स्थिती निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळू शकते. अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची नावं अपात्रतेच्या याचिकेतून वगळणं, खासदार अमोल कोल्हेंची आणि अजित पवारांची अशातच भेट घडून येणं आणि सुनील तटकरे यांच्याकडून पडद्यामागच्या गोष्टींचा उल्लेख करून सुप्रिया सुळेंना इशारा देणं, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं घडतंय तरी काय आणि अजित पवार गटाच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न आता अनेकांना पडलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.